कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून विनायक राऊत यांनी उदय सामंतांवर निशाणा साधलेला आहे. कोकण समृद्ध होणार हे निव्वळ खोतांड आहे. परप्रांतीयांच्या हितासाठीच उद्योगमंत्र्यांचा आटापिटा आहे असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. तर राऊतांनी पुरावे द्यावे, मी राजकारण सोडायला तयार आहे असं प्रति आव्हान उदय सामंत यांनी दिलंय. या सगळ्या परप्रांतीयांच्या हितासाठी त्यांना रिफायनरी आणायची आहे. त्यामुळे कोकणातल्या लोकांना रोजगार देणार, कोकण समृद्ध होणार हे जे काय थोटांड चालवलेलं आहे ना, ते त्यापेक्षा तुम्ही खरंच यांचं स्वरूप आहे ह्या परप्रांतीयांची आणि 309 भूमाफियांची झोळी भरणं, यासाठी उद्योगमंत्र्यांचा चाललेला आटापिटा आहे. आज विनायक राऊत साहेबांना देखील नम्रपणानं आवाहन करतो की जर ते कोण शहा असतील, मिश्रा असतील, राऊत असतील, ह्यांना जमीन उदय सामंत घ्यायला लावली हे जर पुराव्यानिशी निष्पन्न झालं तर मी राजकारण सोडायला तयार आहे. पण हे जर निष्पन्न झालं नाही तर आरोप करणारे राजकारण सोडणार आहेत का ह्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे. आणि म्हणून काही नसताना सगळी लोकं कष्टांना मोठी होत असतात. पत्रकार परिषद विरोधाला विरोध करायचं म्हणून त्यांची सुपारी आम्ही घेतली अशा पद्धतीचं जे कालचं वक्तव्य होतं त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24